आईला ममत्व शिकवावं लागत नाही, तसंच स्त्री जन्माला आली की तिला लढणं शिकवावं लागत नाही, ती असतेच मुळात योद्धा। अहो विचार करा ना, जिला आपल्या आईच्या पोटातल्या अस्तित्वासाठीही लढावं लागतं, तिला त्या बाहेरच्या जगात द्याव्या लागणाऱ्या लढ्याचं काय असं अप्रूप वाटणार आहे। आणि म्हणूनच म्हटलं की ती असतेच मुळात योद्धा। हो, स्त्री असतेच मुळात योद्धा, कारण तिचं युद्ध असतं कधी जुन्या विचारांशी तर कधी नव्या अत्याचारांशी, कधी जुन्या बंधनांशी तर कधी नव्या स्वैराचाराशी। तिचं युद्ध असतं कधी द्वेषाशी तर कधी अपमानाशी, कधी अहंकाराशी तर कधी अनादराशी। तिचं युद्ध असतं कधी समाजाशी तर कधी निसर्गाशी, कधी परक्यांशी तर कधी आपल्यांशी। तिचं युद्ध असतं कधी देवाशी तर कधी माणसांशी, कधी घरच्यांशी तर कधी स्वतःशीच। तिचं युद्ध असतं कधी निराशेशी तर कधी नैराश्येशी, कधी काळाशी तर कधी वेळेशी। आणि असे अगणित युद्ध ती रोज लढत असते। ती जिंकली नाही तरी ती टिकून असते, आणि म्हणूनच प्रत्येक स्त्री एक योद्धा असते। नमस्कार मित्रांनो, मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं आपल्या या बुक रिव्ह्यू चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा। नवरात्र स्पेशल बुक सिरीजचा आजचा हा आपला 9वा आणि शेवटचा भाग। मला खूप आनंद होतोय की आपण ही सिरीज पूर्ण करू शकलो, कारण तुमचे लाईक्स नसले असते, तुमच्या कमेंट्स नसले असते, तुम्ही माझे व्हिडिओज बघितले नसते, तर खरंच सांगते मला ही सिरीज पूर्ण करणं खूप अवघड झालं असतं। त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार की तुम्ही माझे व्हिडिओज बघितले, ते तुम्ही आवडून घेतले। त्यामुळे प्लीज इथून पुढेही असेच माझे व्हिडिओज बघत राहा। तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि मला माहिती आहे सगळ्यांकडे दसऱ्याची खूप गडबड चालू आहे, त्यामुळे जास्त वेळ न घालवता बघूया आपण आजचा आपला 9वा आणि शेवटचा भाग। आज आपण ज्या स्त्रीचं पुस्तक बघणार आहोत ती खऱ्या अर्थाने एक इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल स्त्री आहे। यू कॅन डू इट, यू हॅव टू डू इट असं नुसतं न सांगता ती स्वतः ते सगळं जगली आहे। आणि तिच्या आयुष्यातून तिने लोकांना सांगितलंय की यू कॅन डू इट, यू हॅव टू डू इट। जसं साक्षात यमाशी लढून सावित्रीने सत्यवानाचे प्राण वापस आणले, अगदी तसंच निसर्गाशी लढून ह्या स्त्रीने आपल्या मुलीचे जीवन परत आणले। आपल्या आयुष्यातून पार विरून गेलेल्या प्रेरणेला तिने नव्याने जन्म दिला, आणि तोही प्रेरणेच्याच रूपातून। चला तर मग बघूया आजच्या काळातलं लढवय्या स्त्रीचं म्हणजेच एका योद्धेचं रूप, डॉक्टर उज्ज्वला सहाणे यांच्या प्रेरणा द साऊंड ऑफ सायलेन्स या पुस्तकातून। द साऊंड ऑफ सायलेन्स ऐकलाय कधी, बघितलाय कधी? नाही ना, आधी तो बघूया आणि मग बोलूया। व्हिडिओ क्लिप पाहिली, ज्या मुलीला भरतनाट्यम करताना पाहिलं तिचं नाव आहे प्रेरणा। ती एक राष्ट्रीय पुरस्कार विजेती मुलगी आहे आणि ती एक कर्णबधिर मुलगी आहे। आश्चर्य वाटलं ना, विश्वास नाही बसला ना तुम्हाला? ती क्लिप बघताना थोडं सुद्धा जाणवलं नाही ना की तिला काहीच ऐकू येत नाहीये ते? हीच तर तिची मजा आहे, तिची या मागची मेहनत आहे, तिचं त्या नृत्याविषयीचं असलेलं प्रेम आहे। पण कसं आहे ना, कुठलं शिल्प आपसूक घडत नसतं, ते घडवायला एक शिल्पकार लागत असतो। आणि या सुंदर आणि अचंबित करणाऱ्या प्रेरणा नावाच्या शिल्पाचा शिल्पकार आहे डॉक्टर उज्ज्वला सहाणे। नाही ना नाही, त्या कुठल्या कर्णबधिर मुलांच्या डॉक्टर नाही आहेत, त्या आई आहेत। नव्हे, त्या प्रेरणाच्या आई आहेत। 1981 साली एका मारवाडी समाजातल्या मुलीनी एका मराठा समाजातल्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं।
त्यावेळी आंतरजातीय विवाह करणं म्हणजे स्वतःहून संकटांना तोंड देणं आणि घरच्यांशी तोडून घेणं. असं असूनही या दोघांनी लग्न करायचं ठरवलं. पण लग्नाच्या आधी दोघांनीही एक एक कागद घेतले आणि त्यावर आपल्या स्वभावातले सगळे दोष लिहून काढले आणि एकमेकांना दाखवले. ते वाचून झाल्यानंतर ते म्हणाले, एवढेच दोष आहेत ना, मग ते सहज घालवता येतील. आणि पुढे कधी भांडणं झाली तर म्हणता येईल की तुला माझा स्वभाव आधीच माहिती होता ना, आणि असं म्हणून भांडणं मिटून जातील. अशा या दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केलं. अर्थातच या लग्नामुळे दोघेही जण आपापल्या घरच्यांपासून दुरावले, पण हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. संसारातल्या रोजच्या नव्याने येणाऱ्या अडचणी पार करत ते दोघं राजा राणीचा सुखी संसार करत होते. त्यातच त्यांना हवी तशी एक गोंडस मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी प्रियंका ठेवलं. खूप आनंदात होते दोघे. पण एक दिवस अचानक त्यांच्या मुलीचे हातपाय वाकडे झालेले त्यांनी पाहिले आणि जणू त्यांच्यावर आभाळच कोसळलं. तसंच त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की तिला पॅरालिसिसचा अटॅक आलाय. पण एवढ्या लहान बाळाला पॅरालिसिसचा अटॅक? दोघांनी खूप कळकळून विचारलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले की 10 लाखातून एखाद्या बाळाला असा अटॅक येतो आणि ते 10 लाखातलं एक बाळ यांचं होतं. 2-3 दिवसात त्यांच्या बाळाचे म्हणजेच प्रियंकाचे वाकडे झालेले हात पाय आणि तोंड सरळ तर झाले, पण तिच्या हातातली आणि तिच्या पायातली पूर्ण शक्ती गेली होती. तिचे हात पाय पूर्ण बिलबिलीत झाले होते, कापसासारखे मऊ झाले होते. तरीही डॉक्टरांनी ती बरी होईल असं सांगितलं होतं. हळूहळू प्रियंकाची तब्येत सुधारत होती, पण तरीही तिच्या पायात मात्र काही जीव आलेला नव्हता. त्यामुळे यांनी पुन्हा डॉक्टरांकडे तिला दाखवलं आणि त्यांच्यावर आणखीन एक आभाळ कोसळलं, कारण डॉक्टर म्हणाले की तिच्या कमरेत आणि पायात त्राण नसल्यामुळे कदाचित ती कधीच उभी राहू शकणार नाही आणि चालू शकणार नाही. आणि अजूनही नियतीचे घाव बाकी होते. आपली मुलगी कधी उभी राहू शकणार नाही, कधी चालू शकणार नाही, हा धक्काच अजून त्यांना पसलेला नव्हता. तोच त्यांच्या जवळच्यांपैकी एकाने शंका व्यक्त केली की प्रियंकाला कदाचित ऐकूच येत नाहीये, आणि त्या व्यक्तीची शंका खरी ठरली. हो, प्रियंका कर्णबधीर होती. तिला काहीच ऐकू येत नव्हतं. कानाच्या मशिनीचा पण तिला काहीच उपयोग होणार नव्हता. अशातच पूर्ण एका अपंग मुलीला, जिला चालता येत नाही, जिला ऐकू येत नाही, जिला बोलता येत नाही, अशा मुलीला वाढवणं म्हणजे रोज तिचं मरण आपल्या डोळ्यांनी पाहणं आहे. तिलाही त्रास आणि आपल्यालाही त्रास, आणि हा त्रास नको म्हणून त्या दोघांनी आत्महत्या करायचं ठरवलं. या नवरा बायकोने म्हणजेच उज्ज्वला आणि केशवने आत्महत्येची पूर्ण तयारी केली होती. पण ते म्हणतात ना, आपल्या हाती सोपवलेलं कार्य पूर्ण केल्याशिवाय कोणालाच इथून जाता येत नाही. आणि यांच्या हातून तर प्रेरणासारखं शिल्प घडायचं होतं. आणि म्हणूनच की काय, आदल्या दिवशी त्यांचे एक मित्र त्यांच्याकडे आले. त्यांना या सगळ्या परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी उज्ज्वला यांच्या बहिणीला कळवलं आणि दुसऱ्या दिवशी उज्ज्वला यांची बहीण त्यांच्या दारात येऊन थांबली. तिने उज्ज्वला आणि त्यांचे पती केशव यांना हेलन केलर यांचं पुस्तक दिलं आणि सांगितलं की ती मुलगी कर्णबधीर असून तिला तर दिसतही नव्हतं, तिला बोलता येत नव्हतं, तरी तिने काय इतिहास घडवला. तसं प्रियंकाही काहीतरी करू शकेल. त्यांनी 3 तास त्यांना समजून सांगितलं प्रियंकाला नेमकं काय झालंय, त्यावर आपण काय काय करू शकतो. असं 3 तास त्या या दाम्पत्याला सांगत होत्या. रात्र झाली, सगळे झोपायला गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याकडे बघून या दोघांनी शपथ घेतली की आजपासून एका नव्या आयुष्याला सुरुवात करायची. इथून पुढचं आयुष्य फक्त आपल्या मुलीसाठी जगायचं, दुसरं अपत्यही होऊ द्यायचं नाही, आणि आजपासून एका नव्या दिवसाची सुरुवात करायची. आपली मुलगी हीच आपली आता जगायची प्रेरणा आहे. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीचं प्रियंका हे नाव बदलून प्रेरणा ठेवलं आणि त्या दिवशीपासून त्यांचा एक प्रेरणादायी प्रवास सुरू झाला. मित्रांनो, तुम्हाला यांची आत्तापर्यंतची गोष्ट ऐकून असं वाटलं असेल की हे किती अवघड आणि चॅलेंजिंग होतं. पण खरं पाहिलं तर खरं चॅलेंज अजून बाकी होतं. कारण खरं चॅलेंज होतं ते म्हणजे प्रेरणाला वाढवणं. एका चालता न येणाऱ्या, बोलता आणि ऐकता न येणाऱ्या मुलीला
एक चांगलं आणि समृद्ध आयुष्य देणं हे त्यांच्या पुढचं एक मोठं चॅलेंज होतं. आणि मला इथे सांगतानाही अभिमान वाटतोय आणि अंगावर काटा येतोय की ते चॅलेंज या दोघांनी आणि प्रेरणानी खूप आणि प्रचंड सक्षमपणे पार केलं. आणि त्याचं फळ म्हणून की काय, ज्या मुलीला कधी उभंही राहता येणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं, तीच मुलगी आज तिच्या भरतनाट्यमचे, तिच्या नृत्याचे प्रयोग ठिकठिकाणी जाऊन करतीये. तिला स्वप्नीलसारखा कर्णबधीर पण तिला समजून घेणारा असा नवरा मिळाला आहे. आणि तेवढंच नाही तर ती आता एका गोंडस मुलाची आईसुद्धा आहे. मित्रांनो, हा सगळा प्रवास खरंच खूप अचंबित करणारा आहे आणि म्हणूनच खूप वाचण्यासारखा देखील आहे. प्रेरणाच्या आईने म्हणजेच उज्ज्वला सहाणे यांनी हा प्रवास प्रचंड छान आणि सुंदर शब्दात या पुस्तकात मांडलाय. त्यांचा एवढा अवघड प्रवास खूप सोप्या पद्धतीने त्यांनी या पुस्तकात मांडलाय, त्यामुळे हे पुस्तक वाचणं खरंच खूप इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल असं आहे. आणि मी तुम्हाला या पुस्तकातली अगदी एवढीशी गोष्ट सांगितली आहे, अजून यात खूप काही वाचण्यासारखं आहे. म्हणजे प्रेरणा कधी आणि कशी चालायला लागली, तिच्या आईला तिला नृत्य शिकवावं असं का वाटलं, तिला तिच्या गुरु कशा सापडल्या, त्या गुरूंनी म्हणजे शमिता महाजन यांनी तिला नृत्य कसं शिकवलं, तिला काही ऐकू येत नसताना, ती बोलू शकत नसताना ती नृत्य कशी शिकली, तिने तिचा पहिला कार्यक्रम कसा केला, कुठे केला, हा सगळाच अनुभव वाचणं एक म्हणजे समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा, कारण हे पुस्तक वाचल्यानंतर एखाद्या स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या जोडीदारावर विश्वास ठेवून आणि नियती देतीये त्या संकेतांवर विश्वास ठेवून कसं लढायचं हे आपल्याला कळेल. या पुस्तकाला खूप पैलू आहेत. या पुस्तकात उज्ज्वला आणि केशव यांचं सहजीवन आहे. खरंच सांगते, एक आदर्श जोडपं कसं असावं, एक आदर्श आईबाबा कसे असावे आणि त्याही पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आदर्श माणूस कसं असावं हे आपल्याला उज्ज्वला आणि केशव यांचं आयुष्य वाचल्यानंतर कळतं. एका स्त्रीला जर पुरुषाचा भक्कम आधार असेल तर ती काय काय करू शकते याची प्रचिती हे पुस्तक वाचून आपल्याला येते. उज्ज्वला यांना आपल्या पतीचा म्हणजे केशवचा अगदी भक्कम आधार होता, म्हणून त्या लग्नानंतरही MA PhD करू शकल्या. आपल्या मुलीला शिकवण्यासाठी कर्णबधिरांना कसं शिकवतात याचं शिक्षण घेऊ शकल्या. प्रेरणाला सुद्धा आपल्या वडिलांचा भक्कम आधार होता, म्हणून ती तिचं नृत्याचं प्रशिक्षण अगदी न अडथळे येता पूर्ण करू शकली. खरंच सांगते, या पुस्तकातून घेण्यासारखं खूप काही आहे. मी सांगते तुम्हाला, हे पुस्तक मला मिळाल्यानंतर मी ही सिरीज करायचं फायनल केलं, कारण मला स्पेशली या पुस्तकाबद्दल बोलायचं होतं. कारण हे खरंच खूप अचंबित करणारं आणि खरंच मला खूप एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन देणारं आहे की एक जी मुलगी जिला ऐकू येत नाही, जिला बोलता येत नाही, ती मुलगी आज कुठे आहे, एक राष्ट्रीय पारितोषिक विजेती ती मुलगी आहे. त्यामुळे खरंच हे एक मस्ट 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 रीड पुस्तक आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी हे पुस्तक वाचा. हा सगळा प्रवास करताना या दाम्पत्याला आलेले चांगले वाईट अनुभवही उज्ज्वला यांनी या पुस्तकात दिले. आणि तो प्रत्येक अनुभव वाचणं म्हणजे स्वतःला समृद्ध करणं आहे, मग तो चांगला अनुभव असू दे की वाईट अनुभव असू दे. त्यामुळे ओव्हरऑल हे पुस्तक खरंच मस्ट 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 रीड असं आहे, कारण या पुस्तकात घेण्यासारखं खूप काही आहे. आजच्या दिवशी शेवटी जाता जाता एवढंच सांगते की आयुष्य जगायला फक्त एकच गोष्ट लागते आणि ती म्हणजे आशा. ते उगाच म्हणत नाही की माणूस हा आशेवर जगतो. विचार करा, जर प्रेरणाच्या आईबाबांनी आशा ठेवली नसती आणि त्या दिवशी आत्महत्या केली असती तर आज प्रेरणा आपल्यासमोर आलीच नसती. त्यामुळे प्लीज आहे ती परिस्थिती स्वीकारा आणि कायम आशावादी राहा, बाकी सगळं आपोआप चांगलं होईल. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आजचा हा नवरात्री स्पेशल बुक सिरीजचा 9वा आणि शेवटचा भाग संपव. लवकरच भेटूया नव्या एका पुस्तकाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत वाचत रहा, कारण वाचाल तर वाचाल आणि वाचाल तर वाचवताल. भेटूया लवकरच, तोपर्यंत टाटा.